शिवारावर सकाळची कोळी किरण तळपत होती वातावरणात अल्लाद भरला होता उभ्या पिकांनी गजबजलेला शिवार धुंद झाला होता कंसातील चीक पिऊन उंडारलेली रानपाखरं स्वच्छ आकाशात गिरक्या घेत होती जागोजाग हिरव्या झाडावर बसून ती किलबिलीत होती नाचत होती गात होती आणि गावच्या मध्यभागी असलेला कळस ताल देत होता माणसाच्या देहात एक आगळी गती भरली होती त्यांचं तन मन निधन, धन रानात होत म्हणून एकूण एक कष्टाळू माणूस रानात धावत होता आणि गाव निर्जन्य होत होता सर्व काही शांत भासत होते महारवाड्या शेजारी सांभारवाड्यात सामसुम झाली होती शंकऱ्यात सांभाराच्या दारा लिंबावर एक बगळा आपली मुंडी आपल्या बगलेत मारून एकाच पायावर उभा राहून पेंगत होता आणि खाली सोप्यात शंकर हातगाईवर आला होता त्यानं एक पाय सरळ पुढं पसरून आणि एक पाय दुमडून पाट भिंतीला लावली होती आणि तो मण्या परटाच्या खेटार सरळ करीत होता आरी टापी इंगा ही त्यांची हत्यारं त्यांच्या आजूबाजूला पडली होती एका परळात सळांचं भेंडोळ मुरत होत नुकतीच आणलेली कातड्याची घडी सोप्यात दरवळत होती घरात चहा कडत होता त्यामुळे त्यांच्या अंगात भलती चपळाई शिरली होती तो परटाच्या खेटराला उलटपालट करीत होता आणि किंचित अंतरावर उपलानी बसलेला मन्यापरी शंकराच्या हातातील आपल्या खेटराकडे टक लावून पाहत होता त्या खेटरा बरोबर त्याची नजरही उलटी पालटी होत होती पर्टाचा उभ्या गावावर दरारा होता आणि त्याच्या बोलाला मोलही होत बेचाळीस पासून तो पुढारी म्हणूनच त्या गावात मिरवत होता आणि असला पुढारी आपला मैत्र म्हणून शंकर्या चांभार भलता चलडा होता बाजूला एक लाकडाच्या ओंडक्यावर बसून लखुमांग चांभाराकडे पाहत होता त्याच्या पायतानाचा पणा उपसून निघाल्यामुळं त्याचा खोळंबा झाला होता आणि शंकर याच काम संपलं नव्हतं तोंडाने बोलत होता बोलण्या त्याची बरोबरी करणारा माणूस त्या गावात नव्हता वर्षात चार सहा महिने मुंबईत राहून आज चंभार भलता शहाणा म्हणून त्या गावात ख्याती पावला होता तो दिल्ली पासून तो चामड्याच्या बाजारापर्यंत सर्व विषयावर बोलत होता विनोद करीत होता हसत होता व मांग यांना होता इतक्यात मळू महार पायाच्या अंगठ्यात पायतान धरून ओढीत आला त्याला पाहून शंकर्या म्हणाला का घोड मरगळीला आलं हो अंगठा तुटला का असं म्हणून मळूने बैठक मारली मग शंकऱ्याने परटाचा खेटर परताकडे सरकवून परळातील सळ सर ओढला एक आरी घेतली आणि तो सळ व ती आरी मळूकडे फेकीत तो म्हणाला घ्या हे सामान नी करा नीट पायतान सळ आणि आरी घेऊन मळू आपला पायतान सांधू लागला तसा लखुमांग पुढं सरकत म्हणाला मला बी देगा पणा उपसलाय वाईच कडकाड शंकरे शंकर म्हणाला माझ्यापाशी आरी हाय एक नी मागता दोघ कशी बर देऊ पाळी पाळी न ना घ्या नाहीतर मुंबईच्या भांडणांनी ह्यातच भांडण लागल हो असं म्हणून तो मोठ्याने हसला मांगा महाराजच्या खेटराला हात लावू नये हा रिवाज शंकर्याही काटेकोरपणे पाळीत होता मग तो कुठं आरी टोचावी कसा सळ ओढावा म्हणून मळूला दुरूनच सांगू लागला मळू पुढं पाहत आपलं काम करीत होता तो कोणाशीच बोलत नव्हता परंतु शंकर्याला गप्प बसवलं नाही त्यानं खाजवून खरंच आणली तो परटाकडे वळून म्हणाला महाराजचं बी घसरलं बरं ते कसं रे मळूने सळवळीत विचारलं आणि शंकर्या म्हणाला त्यांनी समितीला मत देऊन शान काँग्रेसीला पाळलं एक गोष्ट बोलू मळून आरीटोचीत विचारलं हो हो बोल की शंकर्या टकुर खाजून म्हणाला सांभाराला टाक्या गणित बुद्धी असती अशी एक मन हाय मळू चिडक्या स्वरात म्हणाला पण तुला चांबार असून एक बी नाही माझ्या टकुऱ्यात नाही आलं शंकर्यानं नकारार्थी मान हलविली आणि मळू म्हणाला अर काँग्रेस पडली यात तुझ्या बाच काय गेलं तस नव शंकर्या चरत म्हणाला आपण गरीब चिलटाना हत्तीवर गाड्या खेळणं बरं नाही अरे मग तो हत्ती पडणार आहे कसा बोल मळूला चिरड आली त्यानं बोल या शब्दावर जोर दिला त्याच्याबरोबर शंकर्या पेकाट खाजू लागला त्याचा चेहरा खरकन उतरला बोलण्यात ख्याती पावलेला शंकर भुईसपाट झाला परीट नि गंभीर होऊन शंकऱ्याकडे पाहू लागले एवढ्यात चहा तयार झाला शंकर घरात गेला आणि चहा पिऊन पुन्हा बाहेर आला त्याला हुशारी आली त्यानं देवळीत ठेवलेल्या खास कपात लखुला चहा दिला आणि तो मळूला म्हणाला वाईच चहा घेणार का मी चांभाराचा चहा पित नाही हातातील आरी परत फिरीत मळू म्हणाला आणि शंकर चिडला तो आपल्या मिशा साफसूप करीत म्हणाला मानान पान खावं असं वडाच बोल हाय पण शरडावानी पाला खाऊ नये असा माझा बोल हाय मळूची नागपुडी थरारली ती पाहताच शंकर गुरकला म्हणजे काय म्हणजे वासरात लंगडी गाय शानी शंकराला मळूचा राग आला परंतु मळूची वयोमर्यादा आडवी आली म्हणून तो गप्प बसला आणि तोंड आवरून शांतपणे म्हणाला असा तिडक्यानं का बोलतोस माझं बोलणं सरळ हाय मळू म्हणाला तू माझा चहा पिणार का ते कस बर जमणार तू म्हण मी सांभार मग आम्हीच तुझा चहा का पियावा साऱ्यांनी आपापल्या पायरीने वागावं वा। शंकर म्हणाला आणि मळू थोडं पुढं सरकून बोलला कंचीरे तुझी पायरी चल नाव घे तू आमची बरोबरी करू न ग शंकर्या म्हणाला तुम्ही ढोर वडता कातडी काढता आणि ती कातडी चिलबिलून तू संसार करतोस आणि वर बेंबीला थुका लावून बामन अरे मग आम्ही महाराजचं खावं का काय शंकर्या रडकुंडीला आल्यासारखा मध्येच ओरडला अठरा बगड जाती देवानी केली या आणि आम्ही तुम्ही सळ नि आरी देतो तेच उपकार माना विसरू नका नाही इसरत मळू चटकन उठला तुझा सळ नि फेडूनच मी मरण मरन म्हणून तो वाटेला लागला शंकऱ्या चांभार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहत राहिला परीठ आणि लखुमांग यांनी चांभारेकडे पाहिले आणि चांभार लाजला दुखी झाला तो परटाकडे वळून हळूच म्हणाला माझा अपमान केला मळू महार आणि शंकर या दोघांच्या आयुष्यात तो दिवस मोठा आणीबाणीचा ठरला त्या दिवसापासून ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते समोरासमोर कधीच येत नव्हते नि आले तरी दिशा बदलून चालत होते